नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर CBT 2 एक्झामसाठी जो इम्पॉर्टंट डाटा आवश्यक आहे तो प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत, ठीक आहे, जे की टोटली MCQ बेस्ड असणार आहे, जे की तुमच्या TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचं MCQ असणार आहे, ठीक आहे। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत CNC मशीन यावरील काही महत्त्वाचे MCQ जे की ग्रुप ए साठी महत्त्वाचे ठरणार आहे। ग्रुप ए, ओके। सो पहिलं क्वेश्चन घेऊया, व्हॉट काइंड ऑफ कंट्रोलर सिस्टीम इज फाउंड इन अ CNC मशीन टूल। ओके, CNC मशीन टूलमध्ये कोणत्या प्रकारची कंट्रोलर सिस्टीम जी आहे ती वापरली जाते, ठीक आहे। तर ऑप्शन आहे फर्स्ट पर्सनल कम्प्युटर, सेकंड आहे हार्डवायर्ड लॉजिक, थर्ड आहे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर आणि फोर्थ ऑप्शन आहे मायक्रो प्रोसेसर बेस्ड। सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी CNC मशीन टूलमध्ये प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर सिस्टीम जी आहे ती वापरली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 2, विच ऑफ द फॉलोइंग सिस्टीम हॅज अ फीडबॅक सिस्टीम। ओके, कोणत्या सिस्टीममध्ये फीडबॅक सिस्टीम हे वापरली जाते, ठीक आहे। तर ऑप्शन आहे ओपन लूप सिस्टीम, क्लोज्ड लूप सिस्टीम, सेकंड आहे थर्ड डायरेक्ट लूप सिस्टीम आणि फोर्थ ऑप्शन आहे नन ऑफ द अबोव। सो फ्रेंड्स, हेअर इज राईट ऑप्शन इज क्लोज्ड लूप सिस्टीम। ओके, क्लोज्ड लूप सिस्टीममध्ये काय केलं जातं, फीडबॅक हे सिस्टीम वापरली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्लोज्ड लूप सिस्टीम। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, प्रश्न क्रमांक 3, ऑन टर्निंग लेथ द मशीन 0 पॉइंट इज जनरली ॲट डी डॅश डॅश। ओके, टर्निंग लेदवरती मशीन 0 पॉइंट हे इज जनरली ॲट डॅश डॅश पॉईंट। ओके, टर्निंग लेदमध्ये 0 पॉइंट जे आहे ते कुठं असतं हे सांगायचं आहे। ऑप्शन आहे हेडस्टॉक ऑफ द लेद स्पिंडल नोज फेस, सेकंड आहे डेड सेंटर ऑफ टेल स्टॉक, थर्ड ऑप्शन आहे टूल पॉइंट माउंटेड ऑन टूल पोस्ट आणि फोर्थ आहे नन ऑफ दी अबो। सो टर्निंग लेद मशीनवरती 0 पॉइंट हा डेड सेंटर ऑफ दी टेल स्टॉक या ठिकाणी असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डेड सेंटर ऑफ टेल स्टॉक। ओके, दिस इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 4, इन NC मशीन दॅट इज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल द पोझिशन फीडबॅक पॅकेज इज कनेक्टेड बिटवीन डॅश डॅश। ओके, द पोझिशन ऑफ फीडबॅक पॅकेज इज टू बी कनेक्टेड इन बिटवीन वॉट, ऑप्शन इज कंट्रोल युनिट अँड प्रोग्रामर अँड मशीन टूल, थर्ड इज कंट्रोल युनिट अँड मशीन टूल, फोर्थ ऑप्शन आहे प्रोग्रामर आणि प्रोसेस प्लॅनिंगमध्ये। सो न्यूमेरिकल कंट्रोल मशीनमध्ये पोझिशन फीडबॅक जो आहे तो कंट्रोल युनिट आणि मशीन टूल या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा योग्य असणार आहे। कंट्रोल युनिट आणि मशीन टूलमध्ये काय केलं जातं, पोझिशन फीडबॅक पॅकेज हा कनेक्टेड असतो। सो ऑप्शन 3 इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, प्रश्न क्रमांक 5, इन अ पॉइंट टू पॉइंट मशीन। ओके, प्रश्न काय सांगतो, इन अ पॉइंट टू पॉइंट टाईप ऑफ न्यूमेरिकल सिस्टीम, ऑप्शन आहे कंट्रोल पोझिशन अँड वेलोसिटी ऑफ टूल इन इसेन्शियल, सेकंड आहे कंट्रोल ऑफ ओनली पोझिशन ऑफ टूल इज सफिशियंट, थर्ड ऑप्शन कंट्रोल ऑफ ओनली वेलोसिटी ऑफ द टूल इज सफिशियंट, नाइदर पोझिशन नॉर वेलोसिटी नीड टू बी कंट्रोल। सो पॉइंट टू पॉइंट टाईप न्यूमेरिकल कंट्रोल मशीनमध्ये काय केलं जातं, ओनली कंट्रोल ऑफ ओनली पोझिशन ऑफ द टूल सफिशियंट। ओके,
काय केलं जातं, पॉईंट टू पॉईंट न्यूमेरिकल कंट्रोल मशीनमध्ये फक्त पोझिशन ऑफ द टूल इज कंट्रोल. ओके, फक्त काय केलं जातं, पोझिशन ऑफ टूल्स, टूलची पोझिशन फक्त कंट्रोल केली जाते. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये, पॉईंट टू पॉईंट टाईप न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6, सी एन सी ड्रिलिंग मशीन इज कन्सिडर टू बी डॅश डॅश. ओके, सी एन सी मशीन हे कशी कन्सिडर केली जाते. ऑप्शन आहे पॉईंट टू पॉईंट कंट्रोलर मशीन, सेकंड आहे स्ट्रेट लाईन कंट्रोलर मशीन, थर्ड ऑप्शन आहे कंटिन्युअस पाथ कंट्रोलर मशीन, आणि फोर्थ ऑप्शन इज सर्वो कंट्रोलर कंट्रोल्ड मशीन. सो इन सी एन सी मशीन ड्रिलिंग मशीन इज टू बी कन्सिडर पॉईंट टू पॉईंट कंट्रोलर मशीन. ओके, ड्रिलिंग कशी केली जाते, पॉईंट टू पॉईंट. ओके, त्या ठिकाणी ड्रिलिंग केल्यानंतर लगेचच दुसऱ्या पॉईंटवरती आपण काय केला जातो, ड्रिल करतो. ठीक आहे, हे वर्कपीस आहे. या ठिकाणी जर ड्रिल केलं तर ह्या दुसऱ्या पॉईंटला सरळ ड्रिल केलं जातं. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो सी एन सी ड्रिलिंग मशीन इज टू बी कन्सिडर ॲज अ पॉईंट टू पॉईंट कंट्रोलर मशीन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, प्रश्न क्रमांक 7. ओके, द लॉस्ट मोशन इन सी एन सी मशीन टूल इज टू ऑन अकाउंट ऑफ. ओके, बॅकलॅश इन गिअरिंग, सेकंड आहे वाइंड अप ऑफ ड्राईव्ह शाफ्ट, थर्ड ऑप्शन आहे डिफ्लेक्शन ऑफ मशीन टूल मेंबर, आणि फोर्थ आहे वॉल ऑफ द एपो. द लॉस्ट मोशन ऑफ अ सी एन सी मशीन टूल इज बॅकलॅश इन गिअरिंग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय आहे, बॅकलॅश इन गिअरिंग. ओके, प्रश्न क्रमांक 8, द मोस्ट प्रिफर्ड ट्रान्समिशन सिस्टीम इन सी एन सी मशीनिंग सेंटर इज. द मोस्ट प्रिफर्ड ट्रान्समिशन सिस्टीम इन सी एन सी मशीनिंग सेंटर इज. ऑप्शन आहे टायमिंग बेल्ट अँड पुली, सेकंड आहे व्ही बेल्ट, थर्ड ऑप्शन आहे रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू, आणि फोर्थ ऑप्शन आहे रॅक अँड पिनियन. सो विद्यार्थी मित्रांनो, द मोस्ट प्रिफर्ड ट्रान्समिशन सिस्टीम इन सी एन सी कॅम्प्युटराइज्ड न्यूमेट्रिकल कंट्रोल मशीनमध्ये काय केलं जातं, रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू हा वापरला जातो. ठीक आहे, कोणती ट्रान्समिशन सिस्टीम वापरली जाते, रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, प्रश्न क्रमांक 9, विच टाईप ऑफ सी एन सी मशीन इज हायली सुटेड फॉर अ मशीनिंग ऑन क्युबिकल कॉम्पोनंट. ओके, क्युबिकल कॉम्पोनंटवरती कोणती सी एन सी मशीन हा वापरली जाते. ठीक आहे, ऑप्शन आहे फर्स्ट एच एम सी, सेकंड आहे व्ही एम सी, थर्ड आहे हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन, आणि फोर्थ आहे टर्न मिल सेंटर. सो क्युबिकल सेंटरवरती काय केलं जातं, हॉरिझॉन्टल बोरिंग मशीन ही वापरली जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, प्रश्न क्रमांक 10 काय सांगतो, द ॲक्सेस टू वर्क होल्डिंग सर्फेस ऑफ सी एन सी मशीन इज. द ॲक्सेस परपेंडिक्युलर टू द वर्क होल्डिंग सर्फेस. ओके, हे काय आहे, वर्कपीस आहे, आणि ह्याचा ॲक्सेस जे आहे टू द वर्क होल्डिंग सर्फेस ऑफ अ सी एन सी मशीन इज इन व्हॉट डायरेक्शन. ओके, ऑप्शन आहे एक्स, बी आहे वाय, सी आहे झेड, आणि डी आहे डब्ल्यू. ओके, सो या ठिकाणी हा तुमचा टूल असणार आहे सी एन सीचा, आणि हे एक्स डायरेक्शन आहे, हे वाय डायरेक्शन आहे. तर या ठिकाणी कोणत्या डायरेक्शननं परपेंडिक्युलर असतं वर्क होल्डिंग सर्फेसला, हे सी एन सी एक्सिसमध्ये सांगायचं आहे. तर ऑप्शन एक्स, एक्स डायरेक्शनला काय असतो, परपेंडिक्युलर असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू नट इन अ मेकॅनिझम ऑफ सी एन सी मशीन. ओके, रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू नट कशामुळे वापरला जातो, कशासाठी वापरला जातो इन अ मेकॅनिझम ऑफ सी एन सी मशीन, हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे टू रिड्यूस द सेटअप टाईम, सेकंड आहे फॉर हायर सर्फेस फिनिश, थर्ड ऑप्शन इज फॉर कॅरिंग आउट ऑफ मिलिंग, आणि
फोर्थ ऑप्शन आहे टू रिमूव बॅकलॅश. सो विद्यार्थी मित्रांनो, कशासाठी वापरला जातो? फॉर हायर सरफेस फिनिश. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू कशासाठी वापरला जातो? फॉर हायर सरफेस फिनिशिंग इन अ सीएनसी मशीन टूल. ओके, यासाठी वापरला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. विच टाईप ऑफ मोटर इज नॉट सुटेबल फॉर अ रोटरी एक्सिस स्पिंडल ड्राईव्ह ऑफ सीएनसी मशीन टूल. विच टाईप ऑफ मोटर इज नॉट सुटेबल फॉर अ रोटरी मशीन टूल, रोटरी एक्सिस ऑफ स्पिंडल ड्राईव्ह, ओके, ऑफ सीएनसी मशीन टूल. ऑप्शन आहे स्टेपर मोटर, डीसी सर्वो मोटर, इंडक्शन मोटर आणि लाईन सर्वो मोटर. सो या ठिकाणी सीएनसी मशीन टूलमध्ये कोणती मोटार वापरली जात नाही सांगायचं आहे. विच इज नॉट यू सुटेबल. ओके, लाईन सर्वो मोटर इज नॉट सुटेबल इन फॉर अ रोटरी एक्सिस ऑफ स्पिंडल ड्राईव्ह ऑफ सीएनसी मशीन टूल. ओके, विच वन? लाईन सर्वो मोटर इज नॉट सुटेबल. रॅदर दॅन स्टेपर मोटर, डीसी मोटर अँड इंडक्शन मोटर, दीज आर दी प्रेफरेबल. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. द पर्पज ऑफ फीडबॅक डिवाइस इन अ सीएनसी मशीन टूल इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ. ओके, सीएनसी मशीन टूलमध्ये फीडबॅक सिस्टीम ओके कशासाठी वापरली जाते, याचं काय आहे, पर्पज काय आहे. ओके, सो इन सीएनसी मशीन डिवाइस द सीएनसी मशीन टूल इज टू बी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ. ओके, फोर्स, स्पीड, डिस्प्लेसमेंट, बोथ स्पीड अँड डिस्प्लेसमेंट. सो पर्पज काय आहे फीडबॅक वापरण्याचं, तर स्पीड आणि डिस्प्लेसमेंट एक इन्फॉर्मेशन काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. कशा थ्रू? फीडबॅक थ्रू. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दॅट फॉर दॅट रिझन द फीडबॅक टूल इज टू बी यूज्ड हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. द इंटरपोलेशन इन अ सीएनसी मशीन टूल टू बी कंट्रोल. ओके, ऑप्शन आहे फीड रेट, सेकंड आहे स्पिंडल स्पीड, थर्ड ऑप्शन इज टूल चेंज आणि फोर्थ ऑप्शन इज अ कंट्रोल फ्लो. सो हेअर इज अ फीड रेट इज टू बी राईट आन्सर. ओके, द इंटरपोलेशन इन अ सीएनसी मशीन टूल कंट्रोल द फीड रेट. ओके, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. सीएनसी मशीन इज कन्सिडर टू बी कंट्रोल ए. ओके, सीएनसी मशीन इज कन्सिडर टू बी कंट्रोल्ड मशीन. ओके, ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन, पॉईंट टू पॉईंट, इंटरपोलेटेड पाथ आणि कंटिन्युअस पाथ. सो सीएनसी मशीन इज टू बी कंट्रोल्ड पॉईंट टू पॉईंट. ओके, फॉर व्हॉट? पॉईंट टू पॉईंट कंट्रोल्ड मशीन. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पॉईंट टू पॉईंट कन्सिडर टू बी अ कंट्रोल्ड मशीन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. द मशीन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, द मशीन कोऑर्डिनेट सिस्टीम इज डिस्क्राइब्ड बेस्ड ऑन. ओके, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, सेकंड आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, बोथ ए अँड बी आणि नन ऑफ दीज. सो विद्यार्थी मित्रांनो, सीएनसी मशीन कोऑर्डिनेशन सिस्टीम ही काय केली जाते, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार काय केली जाते, डिस्क्राईब केली जाते. ठीक आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इन अ सीएनसी मशीन कोऑर्डिनेट सिस्टीम इज यूज्ड. ओके, विच इज बेस्ड ऑन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. विच टाईप ऑफ फीडबॅक डिवाइस विच इज यूज्ड इन अ सीएनसी मशीन. ओके, विच टाईप ऑफ फीडबॅक डिवाइस. ओके, पोझिशन फीडबॅक, वेलोसिटी फीडबॅक, बोथ ए अँड बी आणि नन ऑफ दी अबो. सो विद्यार्थी मित्रांनो, पोझिशनिंग फीडबॅक सिस्टीम आणि वेलोसिटी फीडबॅक सिस्टीम बोथ आर दी यूज्ड इन अ सीएनसी मशीन. ओके, पोझिशन फीडबॅक आणि वेलोसिटी फीडबॅक, दॅट इज डिस्प्लेसमेंट आणि पोझिशन फीडबॅक, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके,
these are the two bit feedback system are used in a CNC machine. Okay, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 18, द ऑब्जेक्ट ऑफ सीएनसी मशीन इज बेस्ड ऑन. ओके, द ऑब्जेक्टिव ऑफ सीएनसी मशीन बेस्ड ऑन अ डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन इज डॅश डॅश. ओके, सो या ठिकाणी पर्याय आहे हाय प्रिसिजन अँड रिपीटेबिलिटी, रिलायबिलिटी, हाय ॲक्युरेसी आणि ऑल ऑफ दी अबो. सो या ठिकाणी ऑल ऑफ दी अबो हात काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. CNC मशीन विच इज बेस्ड ऑन दी डिझाईन कन्स्ट्रक्शन ऑफ हाई प्रिसिजन अँड रिपीटेबिलिटी, रिलायबिलिटी, हाई एफिशियन्सी आणि ऑल ऑफ दी अबो या ठिकाणी आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 19, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ APT. ओके, APTचं फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेलं आहे. ॲडव्हान्स प्रोग्रामिंग टूल, सेकंड आहे ॲटोमॅटिक पोझिशनिंग टूल, थर्ड आहे ॲडव्हान्स प्रोग्रामिंग टेक्निक आणि फोर्थ ऑप्शन असणार आहे ॲटोमॅटिकली प्रोग्रॅमर टूल. ओके, सो फोर्थ ऑप्शन इज राईट आन्सर असणार आहे, ॲटोमॅटिकली प्रोग्रॅमर टूल. ओके, प्रोग्रॅमर टूल्स हे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 20, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CNC. ओके, एव्हरीवन नो अबाउट द CNC मशीन. ओके, ऑप्शन इज कम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल, सेकंड इज कम्प्युटर नंबर कंट्रोल, थर्ड ऑप्शन इज कम्प्युटर नेटवर्क कंट्रोल आणि फोर्थ ऑप्शन इज कम्प्युटर नंबर काउंट. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, कम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल. ओके, दॅट इज CNC, कम्प्युटराइज्ड न्युमेरिकल कंट्रोल रॅदर दॅन कम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल. ओके, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 21, द फंक्शन ऑफ द फीडबॅक सिस्टीम इज टू रेकॉर्ड द डाटा ऑफ अ सेन्सर अँड कम्पेअर इट विथ आउटपुट डाटा. फंक्शन ऑफ द फीडबॅक सिस्टीम. ओके, काय केलं जातं, हे रेकॉर्ड केलं जातं डाटा आणि सेन्सर आणि आउटपुटचं डाटा काय काय केलं जातं, कम्पॅरिझन केलं जातं, हे ट्रू आहे का फॉल्स हे सांगायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे, फॉल्स आहे. फंक्शन ऑफ फीडबॅक सिस्टीम काय आहे, फॉर रेकॉर्ड डाटा काय केलं जातं, वेलोसिटी दॅट इज डिस्प्लेसमेंट आणि तुमची काय स्पीड हे काय केली जाते, रेकॉर्ड केली जाते आणि डाटा इनपुटला प्रोव्हाइड केलं जातं. सो या ठिकाणी काय पर्याय आहे, इनपुट डाटा इज टू बी प्रोव्हाइडेड फॉर इनपुट, दिस आउटपुट इज नॉट रिकमेंडेड. ओके, सो फॉल्स आहे, सो इनपुटला प्रोव्हाइड केलं जातं त्यामुळे योग्य असणार आहे. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन क्रमांक 22, व्हॉट इज द फंक्शन ऑफ GUI, दॅट इज अ ग्राफिकल यूजर इंटरफेस. GUI, ओके, काय आहे फुल फॉर्म, फंक्शन काय आहे फुल फॉर्मचं, सॉरी GUI सिस्टीम, ग्राफिकल यूजर इंटरफेस सिस्टीमचं फंक्शन काय आहे या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन आहे टू कंट्रोल मोशन अँड स्पीड, सेकंड आहे कन्वर्ट प्रोग्राम इन टू द ॲक्शन ऑफ ड्रायव्हर, थर्ड आहे टू कट रेकॉर्ड डॅटा फ्रॉम द सेन्सर आणि फोर्थ आहे टू अंडरस्टँड द पोझिशन ऑफ टूल अकॉर्डिंग टू इनपुट प्रोग्राम. सो फ्रेंड्स, हेअर इज राईट ऑप्शन इज द टू अंडरस्टँड द पोझिशन ऑफ टूल अकॉर्डिंग टू इनपुट प्रोग्राम. ओके, ग्राफिकल यूजर इंटरफेसचं फंक्शन काय असणार आहे, टू अंडरस्टँड पोझिशन ऑफ टूल, म्हणजे पोझिशन टूलची पोझिशन माहिती करून घ्यायची आणि अकॉर्डिंग टू इनपुट प्रोग्राम, जे प्रोग्राम दिलेला आहे त्याच्यानुसार टूलची पोझिशन राईट आहे का नाही हे काय चेक करायचं काम काय आहे, ग्राफिकल यूजर इंटरफेसचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23, द पंच टेप रीडर इन CNC मशीन इज. पंच टेप रीडर. ओके, ऑप्शन आहे फीडबॅक सिस्टीम, इनपुट डिवाइस, प्रोग्राम आणि फोर्थ ऑप्शन आहे ड्रायव्हिंग सिस्टीम. सो पंच टेप रीडर इन CNC मशीन काय काम आहे, हे इनपुट डिवाइस आहे. काय आहे, इनपुट डिवाइस. ओके,
इनपुट डिवाइस। पंच टेप रीडर, दिस वन इज द इनपुट डिवाइस। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24। स्पीड एंड पोजिशन इन अ सीएनसी मशीन कैन बी कंट्रोल्ड यूजिंग डैश डैश। ओके, स्पीड आणि पोजिशन सीएनसी मशीनमध्ये कशी कंट्रोल केली जाते। ऑप्शन आहे स्लाइड टेबल अँड स्पिंडल, मशीन टूल युनिट, थर्ड इज फीडबॅक सिस्टीम आणि फोर्थ आहे GUI, दॅट इज अ ग्राफिक यूजर इंटरफेस। सो विद्यार्थी मित्रांनो, स्पीड आणि पोजिशन इन सीएनसी मशीन हे स्लाइड टेबल अँड स्पिंडलमुळे काय होत जाते, कंट्रोल केली जाते। स्लाइड टेबल, ओके, स्लाइड टेबल अँड स्पिंडल, यामुळे काय होते, कंट्रोल होते। ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 25। सेन्सर यूज्ड इन मेजरमेंट सिस्टीम आर, ओके, सेन्सर यूज्ड इन मेजरमेंट सिस्टीम आर डॅश डॅश। ओके, ऑप्शन आहे स्पीड अँड पोजिशन सेन्सर, सेकंड आहे कन्सिस्ट ॲम्प्लिफायर सर्किट ड्रायव्हिंग मोटार अँड बॉल लीड स्क्रू, थर्ड ऑप्शन न्यूमेरिकल कंट्रोल सेन्सर आणि फोर्थ आहे मेजरमेंट सेन्सर। सो विद्यार्थी मित्रांनो, इन सीएनसी मशीन मेजरमेंट सिस्टीम स्पीड अँड पोजिशन सेन्सर आर टू बी यूज्ड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्पीड अँड पोजिशन सेंटर सेन्सर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 26। द मशीन इन सीएनसी मशीनिंग सेंटर डू नॉट इन्क्लूड ऑपरेशन लाईक डॅश डॅश। ओके, सीएनसी मशीनमध्ये कोणत्या अखलीपे कोणतं ऑपरेशन केलं जात नाही हे सांगायचं आहे। ऑप्शन आहे फर्स्ट मिलिंग, सेकंड आहे बोरिंग, थर्ड ऑप्शन वेल्डिंग आणि फोर्थ आहे टॅपिंग। सो फ्रेंड्स, हिअर इज वेल्डिंग इज नॉट टू बी कॅरीड आउट ऑर नॉट टू बी डन इन टू द सीएनसी मशीन। ओके, रादर दॅन मिलिंग, बोरिंग ऑपरेशन, टेपिंग ऑपरेशन, दीज ऑपरेशन आर टू बी डन ऑन द सीएनसी मशीनिंग टूल। ओके, वेल्डिंग काय केलं जातं, वेल्डिंग ऑपरेशन सीएनसी मशीनमध्ये केली जात नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, प्रश्न क्रमांक 27। ओके, इन अ सीएनसी मशीन मल्टिपल मायक्रोप्रोसेसर अँड प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर वर्क डॅश डॅश। ओके, सीएनसी मशीनमध्ये काय केलं जातं, मल्टिपल मायक्रोप्रोसेसर सिस्टीम आणि प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर सिस्टीम, दे आर वर्क इन अ डिफाइनेड पाथ विच इज टू बी इन पॅरलर इन सिरीज वन आफ्टर द अदर आणि फोर्थ इज नन ऑफ द अबो। सो हिअर इज राईट ऑप्शन इज द इन अ पॅरलर मॅनर। ओके, काय केलं जातं, सीएनसी मशीन सिस्टीममध्ये मायक्रोप्रोसेसर आणि प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोल दॅट इज PLC सिस्टीम आणि मायक्रोप्रोसेसर हे काय केलं जातं, पॅरलर फॉर्ममध्ये ऑपरेट केले जाते। ठीक आहे, काय केलं जातं, पॅरलली ऑपरेटेड। ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 28। विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडव्हांटेजेस ऑफ सीएनसी मशीन। ओके, ॲडव्हांटेजेस सांगितलं, विचारलेलं आहे सीएनसी मशीनचं कोणतं, खालीलपैकी कोणतं ॲडव्हांटेज नाही हे सांगायचं आहे। हायर फ्लेक्झिबिलिटी, इम्प्रूव्हड क्वालिटी, रिड्यूस स्क्रॅप रेट, इम्प्रूव स्ट्रेंथ ऑफ द कॉम्पोनंट। सो या ठिकाणी इम्प्रूव स्ट्रेंथ ऑफ द कॉम्पोनंट इज नॉट द ॲडव्हांटेजेस ऑफ सीएनसी मशीन, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। मग कोणते ॲडव्हांटेजेस आहेत, हायर फ्लेक्झिबिलिटी, इम्प्रूव क्वालिटी, रिड्यूस स्क्रॅप रेट, इम्प्रूव प्रोडक्टिव्हिटी। ओके, दीज आर दी इम्पॉर्टंट ॲडव्हांटेजेस ऑफ सीएनसी मशीन। ओके, प्रश्न क्रमांक नेक्स्ट पाहूयात, 29। फॉर सीएनसी मशीनिंग स्किल्ड पार्ट प्रोग्रॅमर आर टू बी नीडेड। सो दिस वन इज राईट। ओके, फॉर सीएनसी ऑपरेशन स्किल्ड वर्कर आर टू बी रिक्वायर्ड। ओके, दीज आर दी सम इम्पॉर्टंट MCQs रिगार्डिंग सीएनसी मशीन टूल्स। ओके, विच आर व्हेरी हेल्पफुल फॉर द युअर ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर
एग्जाम ओके असो विद्यार्थी मित्रांनो CBT 2 जी आहे तुमची आतापर्यंत कोर्सचा काही निर्णय आलेला नाही मे बी मे मध्ये आपण सांगितलं होतं व्हिडिओ मध्ये तर तो त्या 1 ते 15 तारखेपर्यंत मेच्या काय आहे वर्किंग हॉलिडे असणार आहे कोर्सचं वर्किंग हॉलिडे असणार आहे त्यामुळे रिझल्ट लांबण्याची शक्यता आहे मे बी तुमची जून महिन्यामध्ये काय होणार आहे CBT 2 होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे ठीक आहे मे महिन्यामध्ये तुमची CBT 2 होण्याचे चान्सेस असणार आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे कमीत कमी रोजचे 2 तास तुम्हाला रिव्हिजन पर्पज द्यायचे आहेत ठीक आहे फॉर CBT 2 एक्झाम वर्किंग हॉलिडे असल्यामुळे मे महिन्यामध्ये तुमची एक्झाम तुर्तास होण्याची शक्यता नाही तुमची एक्झाम जून महिन्यामध्ये होऊ शकते हे तुम्हाला गृहीत धरून चालायचं आहे CBT 2 एक्झाम ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे मेन्शन करून सांगायचं आहे आणि कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स करून सांगा त्यावरती आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद